न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहे एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सहप्रायोजक एसजेपीएल सोनीग्रज ज्वेलर्स आणि भोसले प्राईड. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आज सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022. मी अमित यादव. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्वाची आठवण. एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा उपक्रमात आपण आपल्या लाडक्या बाप्पांचा फोटो पाठवलात का? नसेल तर आज तातडीनं बाप्पा .mpcnews@gmail.com या ईमेल आयडीवर बाप्पांचा फोटो पाठवा. या स्पर्धेत सहभागी होण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन बाप्पा स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका 15 चांदीची नाणी. या स्पर्धेत प्रायोजक आहेत न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, सत्यम ज्वेलर्स आणि भांबुर्डेकर ज्वेलर्स. आता एक मोठी बातमी. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं काल अपघाती निधन झालं. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे 2016 साली टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते. पुढची बातमी. उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तरुण कर्तबगार उद्योजकाच्या जाण्यानं उद्योग विश्वाची हानी झाली आहे अशा शब्दात सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुढची बातमी शौर्याची. 2 बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन अवघ्या 4 तासांमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली होती. कुठलेही धागे दोरे नसताना पोलिसांनी दोन्ही मुलींना सुखरूप त्यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केलं. 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रज ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष शासकीय निवासस्थानातून रविवारी दुपारी 1 वाजल्यापासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधला. कोरोना संकटानंतर अलीकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली. केंद्र सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचं जाहीर केलं आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी पुण्यातून. आळेफाटा पोलीस ठाण्यानं 55,60,000 रुपये किमतीचा गुटखा व तो घेऊन जाणारा 17 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 72,80,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे ही कामगिरी केली. बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सकाळी 10 ते 12 या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचं निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसंच होणाऱ्या विकास कामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब उमटावं यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात येतं. विक्री करण्याच्या उद्देशानं गांजा बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका महिलेला अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी पेरूची बाग ओटा स्कीम निगडी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार सतीश जालिंद्र ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी. चाकणमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत चाकण विकास मंचच्या वतीनं चाकण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड मनपानं ओपन जिमसाठी साहित्य खरेदीवर 1,00,000 रुपये खर्च करण्याऐवजी 86 व्यायामशाळांमध्ये आधुनिक साहित्य सुविधा वाढवण्यावर खर्च करावा अशी मागणी सोशल फाउंडेशनचे राहुल कोल्हटकर यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. त्यांनी या मागण्यांचं पत्र ईमेलद्वारे सिंह यांना पाठवलं होतं. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी
विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन भोसले प्राईड इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर। भोसले प्राईड मध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न। बोराटे वस्ती पुणे नाशिक हायवे गणपती मंदिराशेजारी मोशी।